राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या स्वराज्य या मुख्य प्रशासकीय इमारत अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यासाठी आले होते यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने कळंबोली मॅकडोनल्ड्स येथे भव्य बाईक रॅली काढून त्यांचे जंकी स्वागत करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पनवेल नगरीत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विकास तीर्थ बाईक रॅलीचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला असून त्यांनी हा झेंडा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी आमदार रवींद्र चव्हाण निरंजन डावखरे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल माजी उपमहापौर जगदीश गायकवाड युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील नगरसेवक अमर पाटील उत्तर युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर उपाध्यक्ष अमर ठाकूर सरचिटणीस चिन्मय समेळ पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे पंचायत समिती सदस्य राज पाटील युवा नेते हॅप्पी सिंग कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप खांदा कॉल युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी सुशील शर्मा पनवेल महानगर युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील विवेक होन उदित नाईक शहर सरचिटणीस अमरीश मोकल प्रभाग क्रमांक एकोणीस अध्यक्ष पवन सोनी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता